हॅलो एवरीवन, तर आज आपण सेमीकंडक्टर हा क्लास 11th लास्ट चॅप्टर त्याबद्दल आपण डिस्कशन करणार आहोत. आणि हा चॅप्टर ऑलमोस्ट थिअरॉटिकल आहे आणि याचा काही पार्ट आपल्याला 12th पण बघायचा आहे, म्हणजे 12th पण परत सेमीकंडक्टर हा चॅप्टर आहे. तर सेमीकंडक्टर हा चॅप्टर आपल्याला CET साठी असल्यामुळे क्लास 11th पण तेवढाच इम्पॉर्टंटली जो काही कंटेंट आहे तो डिस्कशन करणं फार इम्पॉर्टंट आहे. आता आपण डायरेक्ट सेमीकंडक्टरवर स्टार्ट करूया. सेमीकंडक्टर हा आपल्या डे टू डे लाईफमध्ये किंवा हा जो नवीन इनोव्हेशन्स आहेत त्यामध्ये खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करतो. कारण आपण सपोज एक एक्झाम्पल घेतलं जनरल लाईफमधलं, जी काही कार आहेत तर त्या कारचा जो वेटिंग पिरियड इन्क्रीज झाला आहे, बेसिकली या एका पार्टमुळे इन्क्रीज झाला आहे. बऱ्याचशा वेळी हा एक पार्ट रिस्पॉन्सिबल असतो त्याला, तो पार्ट म्हणजे सेमीकंडक्टर. आता आपण डायरेक्ट स्टार्ट करूया की सेमीकंडक्टर म्हणजे काय, ते त्याचे टाईप्स काय आहेत, कसे वर्क होतात, या सगळ्या गोष्टी इम्पॉर्टंटली आपण डिस्कशन करणार आहोत. तर सिम्पल एकदम आपल्याला जी काही बेसिक गोष्ट आहे माहीत आहे, ते नावातच आपल्याला दिसते की सेमीकंडक्टर. कंडक्टर म्हणजे जे गुड कंडक्टर असतात इलेक्ट्रिसिटीचे, मे बी ते हीटचे पण असतील, तर कंडक्टर म्हणजे जे गुड कंडक्टर आहेत इलेक्ट्रिसिटी. आता आपण इलेक्ट्रिसिटीबद्दल बोलतोय तर त्याला आपण कंडक्टर म्हणतो. जनरली ते मेटल्स असतात. आता इन्सुलेटर माहीत आहे, जे बॅड कंडक्टर आपण म्हणू शकतो. तर कंडक्टर इन्सुलेटर याच्यामध्ये जो पार्टिकल, जो काही मटेरियल आहे तो म्हणजे सेमीकंडक्टर, राईट. सो सेमीकंडक्टर म्हणजे ज्याची कंडक्टिव्हिटी कंडक्टर आणि इन्सुलेटर याच्यामध्ये लाय करते. आता आपण डायरेक्ट स्टार्ट करूया की सेमीकंडक्टरचे टाईप्स काय आहेत. बेसिकली एक्झाम्पल म्हणायला गेलं तर सिलिकॉन, जर्मेनियम हे एक्झाम्पल्स आहेत. आता टाईप्स म्हणायला गेले तर आपल्याला काही टाईप्स आहेत, ते म्हणजे इलेमेंटल सेमीकंडक्टर, कंपाऊंड सेमीकंडक्टर आणि ऑर्गॅनिक सेमीकंडक्टर, हे आपल्या बुकमध्ये दिलेले आहे. आणि आपण याचं अजून इम्पॉर्टंटली क्लासिफाय करू शकतो, ते म्हणजे इथे मी लिहितोय इम्पॉर्टंटली आपण दोन वेने याला क्लासिफाय करू. पहिला आहे तो म्हणजे इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर आणि दुसरा म्हणजे एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर. इंट्रिन्सिक आणि एक्सट्रिन्सिक म्हणजे काय? इंट्रिन्सिक म्हणजे प्युअर फॉर्म, एक्सट्रिन्सिक म्हणजे इम्प्युअर फॉर्म. हे मी परत सांगणार आहे तुम्हाला, प्युअर म्हणजे काय, इम्प्युअर म्हणजे काय. आता इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर हे जे सेमीकंडक्टर आहेत, जसं की सिलिकॉन, जसंच्या तसं सिलिकॉन घेतला तर तो प्युअर सिलिकॉन झाला आणि त्यामध्ये काही आपण इम्प्युरिटी ॲड केली. आता बेसिकली इम्प्युरिटी कशावरनं डिसाईड करू हे तुम्हाला पुढे जाऊन समजेलच. जसं की इलेक्ट्रॉन एक रिस्पॉन्सिबल पार्ट आहे. जसं की पाण्यामध्ये तुम्ही दुसरा पाणी मिक्स केलं आणि इम्प्युअर केलं त्याला, तर पाणी त्यातले काही इन्ग्रेडियंट आहेत ते त्याला इम्प्युअर बनवतात. तर इथे मेजरली इलेक्ट्रॉनवर सगळ्या गोष्टी डिपेंडन्सी आहेत आणि ह्यातलाच इम्पॉर्टंट कन्सेप्ट तुम्हाला क्लास 12th परत रिपीट होणार आहे. सो दॅट्स वाय हे गोष्टी प्रॉपरली लक्षात ठेवा. सो एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टरचे अजून काही वेने आपल्याला डिवाईड करायचं आहे, ते म्हणजे पी टाईप सेमीकंडक्टर आणि दुसरा म्हणजे एन टाईप सेमीकंडक्टर. आपण स्टार्ट करणार आहोत प्युअर आणि नंतर आपण जाणार आहोत पी टाईप म्हणजे काय, एन टाईप म्हणजे काय. आता आपण स्टार्ट करूया की प्युअर फॉर्म सेमीकंडक्टर म्हणजे काय. आता मला एक सिंपल गोष्ट सांगा, मी पहिला सांगितलं की आपण इथे आपण रेफरन्स पकडूया सिलिकॉन, कारण सिलिकॉन एक सेमीकंडक्टर आहे. सो सिलिकॉन आपल्याला माहीत आहे, सिलिकॉन जो आहे तो सेमीकंडक्टर आपण म्हणू शकतो, कारण तो 0 केल्विनला ॲज अ इन्सुलेटर ॲक्ट होतो आणि जेव्हा तो रूम टेम्परेचरला जातो तेव्हा तो कंडक्टर म्हणून बिहेव करतो. सो आपल्याला एक गोष्ट समजली पाहिजे, जेव्हा तो कंडक्टर बिहेव करणार तेव्हा तो कोवॅलेंट बॉन्ड त्याचे जे आहे ते ब्रेक करत असणार, तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला समजतील. सो बेसिकली सिलिकॉन जर बघितला तर प्युअर फॉर्म ऑफ सिलिकॉन म्हणजे काय. सपोज आपण गेलं की सिलिकॉनचा ॲटॉमिक नंबर, तुम्हाला सिलिकॉनचा ॲटॉमिक नंबर माहीत हवं तो म्हणजे 14 आहे. आणि 14 ॲटॉमिक नंबर असल्यामुळे आपण त्याला काय म्हणतो रे, टेट्रावॅलंट म्हणतो. काय म्हणतो? टेट्रावॅलंट. आता टेट्रावॅलंट म्हणजे काय, तर त्याच्या लास्ट ऑर्बिटमध्ये 4 इलेक्ट्रॉन्स असतील. ऑब्विअसली तुम्हाला गोष्टी समजत आहेत. सो जर ऑर्बिटल कॉन्फिगरेशन बघितला तर 2, 8 अँड 4, म्हणजे पहिल्या ऑर्बिट सपोज सिलिकॉन पकडला, पहिल्या ऑर्बिटमध्ये त्याच्या आणि दुसऱ्या ऑर्बिटमध्ये आणि तिसरा ऑर्बिट. आता पहिल्या ऑर्बिटमध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत? 2 आहेत. दुसऱ्यामध्ये 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि नंतर 1, 2, 3, 4. बेसिकली सिलिकॉन हा टेट्रावॅलंट आहे. आता हा प्युअर फॉर्म ऑफ सिलिकॉन झाला. आता आपण त्याला इम्प्युअर करणार म्हणजे काय करणार याबद्दल तर डिस्कशन करूच.
बट त्याआधी आपल्याला गोष्टी समजल्या पाहिजेत. जसं कंडक्टरमध्ये सपोज आपण इकडे कंडक्टर कन्सिडर केला, तर कंडक्टरमध्ये आपल्याला माहीत आहे, मी बऱ्याच वेळा सांगितलं आहे, फ्री इलेक्ट्रॉन्स रिस्पॉन्सिबल असतात. जर आपण करंट फ्लो बघितला कंडक्टरचा, तर त्यासाठी रिस्पॉन्सिबल कोण आहेत? फ्री इलेक्ट्रॉन्स आहेत. तसंच आपण जर सेमी कंडक्टर जर आपण डिस्कशन करतोय सेमी कंडक्टरचं, तर सेमी कंडक्टरमध्ये आपल्याला जे रिस्पॉन्सिबल असतात ते म्हणजे रिकॉम्बिनेशन ऑफ इलेक्ट्रॉन अँड होल्स. म्हणजे काय? तर सेमी कंडक्टरमध्ये इम्पॉर्टंटली तुम्हाला दोन गोष्टी माहीत हव्यात, ते म्हणजे पहिली तर गोष्ट तुम्हाला माहीत हवे इलेक्ट्रॉन म्हणजे काय, आणि दुसरा म्हणजे होल्स म्हणजे काय किंवा होल म्हणजे काय. जेव्हा रिकॉम्बिनेशन होतं इलेक्ट्रॉन होल्स, तर तेव्हा आपण म्हणू शकतो यामधून कंडक्टिव्हिटी किंवा सेमी कंडक्टर ॲज अ वर्क होतो. आता इथे काय होतो वर्क तुम्हाला सांगतो. बस बघा, लास्ट ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन किती आहेत? चार इलेक्ट्रॉन्स आहेत. हे चार इलेक्ट्रॉन होल्स जे जर तुम्ही इथनं इलेक्ट्रॉन निघून गेला, सपोज करा त्याचा कोवॅलंट बॉन्ड ब्रेक झाला आणि जो इथे इलेक्ट्रॉन आहे तो निघून गेला, तर इथे जो राहतोय तो म्हणजे तुमचा होल. बेसिकली इलेक्ट्रॉनला आपल्याला माहीत असतं की त्याला एक चार्ज असतो, तो म्हणजे निगेटिव्ह चार्ज असतो. आता आपण मॅग्नेट्यूडशी इथे बघणार नाही आहोत, इलेक्ट्रॉनला निगेटिव्ह चार्ज असतो. तसाच होलला, आता मला सांगा जेव्हा ते रिकम्बाईन होत आहेत, तर इलेक्ट्रॉनला जर निगेटिव्ह आहे तर होलला कसला असला पाहिजे? पॉझिटिव्ह असला पाहिजे. तो इमॅजिनरी पॉझिटिव्ह चार्ज म्हणून आपण कन्सिडर करतो. होलला काय करणार आपण? कुठला चार्ज आहे? इमॅजिनरी पॉझिटिव्ह चार्ज. आता आपण ॲक्च्युअल चार्ज नसतो, आपण म्हणू शकतो त्याला इमॅजिनरी आहे, पण तो कुठला चार्ज आहे? पॉझिटिव्ह चार्ज आहे. आता हे मी एकदम सिंपल वेमध्ये तुम्हाला सिलिकॉनबद्दल सांगितलं. आपल्याला जे इम्पॉर्टंट कन्सिडर करायचं आहे ते म्हणजे एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर, कारण त्यावरच ऑलमोस्ट अर्धा सगळा चॅप्टर पुढचा डिपेंडंट आहे, इव्हन ट्वेल्थमध्ये पण. सो एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टरमध्ये काय म्हणजे काय यामध्ये आपण जाऊया. तर एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर, मी इथे नाव लिहून ठेवतो फक्त, एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर, एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर. याचा जास्त आपल्याला अंडरस्टँडिंग डीपली करायचं आहे. एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर म्हणजे काय बघा रे. सपोज करा तुम्ही त्याला आधीच ऑलरेडी म्हटले की इम्प्युअर फॉर्म. जर सिलिकॉनमध्ये तुम्ही त्याला इम्प्युअर केला, आता इम्प्युअर म्हणजे त्याच्यात काय काही दुसरी गोष्ट होतायची नाही आहे. इम्प्युअर म्हणजे त्याला आपण काहीतरी ॲड करायचं आहे. तर सिंपल गोष्ट, सिलिकॉनच्या लास्ट ऑर्बिटमध्ये किती इलेक्ट्रॉन्स होते रे? सिलिकॉन, आता मी लास्ट ऑर्बिटच इथे तुम्हाला काढून दाखवतो, मध्ये तर 2-8 असतात, 1, 2, 3, 4. आणि सिलिकॉन कोणता वॅलंट आहे? टेट्रावॅलंट आहे. सिलिकॉन कोण काय आहे? टेट्रावॅलंट आहे. हे इलेक्ट्रॉन्स अझ्युम करा 1, 2, 3, 4. आता सपोज करा त्यामध्ये तुम्ही पेंटावॅलंट इम्प्युरिटी ॲड केली. अरे पेंटावॅलंट म्हणजे ज्याच्या इलेक्ट्रॉनच्या लास्ट त्याच्या ऑर्बिटमध्ये 5 इलेक्ट्रॉन्स आहेत. आपल्याला माहित आहे असे इलेक्ट्रॉन म्हणजे फॉस्फरस आपण कन्सिडर करू. फॉस्फरसचा ॲटॉमिक नंबर किती आहे रे? 15 आहे. म्हणजे तुम्ही काय केलं, सिलिकॉनला याला ॲड केलं. तर मला एक सिंपल सांगा रे, जर तुम्ही त्याला फॉस्फरस ॲड केलं, मी लास्ट ऑर्बिटबद्दलच बोलतोय, हा तुमचा सिलिकॉन आहे, त्याच्याकडे 1, 2, 3 आणि 4 हे 4 इलेक्ट्रॉन फील्ड झाले, कारण ह्याच्या लास्ट ऑर्बिटमध्ये 5 इलेक्ट्रॉन्स आहेत. तर एक इलेक्ट्रॉन राहिला, मग त्या एक इलेक्ट्रॉनला जागा कुठे आहे? नाही, तर एक इलेक्ट्रॉन आपण एक्सेस राहिला. बघा मी काय म्हणतो, ते एक इलेक्ट्रॉन एक्सेस झाला, कारण सिलिकॉनच्या लास्ट ऑर्बिटची कॅपॅसिटी, हे लास्ट ऑर्बिटबद्दल बोलतोय, 4 इलेक्ट्रॉनची आहे, बट एक इलेक्ट्रॉन एक्सेस राहिला म्हणजे तुमच्याकडे एक निगेटिव्ह चार्ज एक्सेस राहिला. आणि जर एक निगेटिव्ह चार्ज एक्सेस राहिला आहे, तर तुम्हाला एक गोष्ट कन्सिडर केली पाहिजे. आपण पहिली गोष्ट त्याला एक्सट्रिन्सिक का म्हटलं आहे, आपण त्याला इम्प्युअर करतोय, फॉस्फरस ॲड करून, पेंटावॅलंट इम्प्युरिटी ॲड करून, आणि एक इलेक्ट्रॉन राहतोय, म्हणून अशा टाईपच्या इम्प्युरिटीना आपण म्हणतो एन टाईप. लक्षात कसं ठेवायचं? एक इलेक्ट्रॉन राहिला, इलेक्ट्रॉनला चार्ज कुठला? निगेटिव्ह राहिला. म्हणजे जर टेट्रावॅलंटमध्ये पेंटावॅलंट इम्प्युरिटी ॲड केली, तर आपण एक कन्सिडर करू शकतो ती जी जो काही इम्प्युअर फॉर्म तयार होतो, तर तो कोणता आहे? एन टाईप. बघा किती गोष्टी सिंपल आहेत. आपण सिलिकॉन घेतला, टेट्रावॅलंट, आपण पेंटावॅलंट ॲड केला, एक इलेक्ट्रॉन कारण ॲटॉमिक नंबर 15, एक इलेक्ट्रॉन 5 इलेक्ट्रॉन्स, एक इलेक्ट्रॉन एक्सेस राहिला कारण चारच जागा होत्या, त्याच्याकडे एक इलेक्ट्रॉन एक्सेस राहिला, म्हणून त्याला आपण म्हणतो एन टाईप. आता एन टाईपचे काही तुम्हाला की पॉईंट्स समजले पाहिजे.
आता तुम्ही एन टाइप बघितलं तर इथे होल मध्ये इलेक्ट्रॉन रिकंबाइन होतोय, म्हणजे चार इलेक्ट्रॉन चार होल होते, बट जेव्हा तुम्ही ऍड करताय तेव्हा एक इलेक्ट्रॉन एक्सेस झाला, म्हणजे तुम्ही एन टाइप ज्या सेमीकंडक्टर आहे त्याच्याकडे कपॅसिटी आहे की एक इलेक्ट्रॉन डोनेट करण्याची, कारण त्याच्याकडे एक्सेस आहे. सपोज एखादी गोष्ट एक्सेस असेल तुम्ही तुम्ही डोनेट करू शकता, अदरवाईज तुमच्याच आपल्याचकडे काही गोष्टी नसतील तर आपण डोनेट करूच शकत नाही. सो एक इलेक्ट्रॉन एक्सेस आहे म्हणजे आपण म्हणू शकतो की एक इलेक्ट्रॉन तो देऊ शकतो, म्हणून अशा इम्प्युरिटीला एन टाईपला काय म्हणतो आपण, डोनार इम्प्युरिटी म्हणतो. काय म्हणतो? डोनार इम्प्युरिटी. आता डोनार इम्प्युरिटी म्हणजे काय, आपण त्याला देऊ शकतो. आता इथे तुम्ही ऑब्झर्व करताय की इलेक्ट्रॉन किती झाले, इकडे एक आहे, दोन आहे, तीन आहे, चार आहे आणि एक पाच आहे, म्हणजे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन हा कोणापेक्षा जास्त आहे, होलपेक्षा जास्त आहे. इज इट क्लिअर? सो इम्पॉर्टंटली आपल्याला माहीत हवं की एन टाईप आपण म्हणू शकतो की जेव्हा तुम्ही टेट्रावॅलंटमध्ये पेंटावॅलंट इम्प्युरिटी ॲड केली तर एन टाईप झाला. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इज ग्रेटर दॅन नंबर ऑफ होल्स, ॲज सिम्पल ॲज दॅट. आणि यामध्ये जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते जास्त आहेत, म्हणजे यामध्ये मेजॉरिटी कोण आहेत, मेजॉरिटी जे आहेत ते म्हणजे कोण आहेत, मेजॉरिटी इलेक्ट्रॉन आहेत. हा झाले ह्याचे की पॉईंट्स. हे एन टाईपबद्दल ॲटलिस्ट या गोष्टी माहीत हव्यात ॲज अ इलेवन्थ लेवलला. सो हे झालं एन टाईपबद्दल. आय होप तुम्हाला समजलं असेल. एक्सट्रिसिंगबद्दला पहिलं आपण त्याला इम्प्युअर केलं आणि हे जे आपण बघितलं ते कशाबद्दल बघितलं, एन टाईप. Is it clear? Now we will go for the next type, that is p type. हा चॅप्टर फार सोपा आहे, अंडरस्टँडिंग करून घ्या. जस्ट नॉर्मल वेने आपण डिस्कस करतोय. आता हा आपण बघतोय तर या पुढचा जो पार्ट आहे तो म्हणजे p टाईप म्हणजे काय. बघा p टाईप एकदम सिंपल आहे. p टाईपचं पण सपोज तुम्ही सिलिकॉन कन्सिडर केला. मी लास्ट ऑर्बिटच काढतोय, मी परत परत सांगतोय. सिलिकॉनच्या लास्ट ऑर्बिटमध्ये चार इलेक्ट्रॉन चार होल्स आहेत असं अज्युम करा. आता तुम्ही सिलिकॉनमध्ये तुम्ही ॲल्युमिनियम ॲड केला. अरे ॲल्युमिनियमचा ॲटॉमिक नंबर किती आहे रे, 13 आहे. आणि 13 असल्यामुळे हा कोणता व्हॅलंट आहे, ट्रायव्हॅलंट. म्हणजे तुम्ही टेट्रावॅलंटमध्ये इफ यू आर ॲडिंग ट्रायव्हॅलंट, जर ट्रायव्हॅलंट केला तर मला एक सिंपल गोष्ट सांगा रे, ट्रायव्हॅलंट म्हणजे लास्टच्या ऑर्बिटची कपॅसिटी किती आहे रे, चारची. होल चार आहेत पण इथे तीन ह्याच्यातच आपल्याला राहतो आणि एक होल एम्प्टी राहतो. समजतंय का? तुम्ही ॲड केलं म्हणजे एक तुमच्याकडे एक होल एक्सेस आहे, म्हणून अशा होलला मी ऑलरेडी म्हटलंय इमॅजिनरी पॉझिटिव्ह चार्ज म्हणतात. म्हणून अशा ह्याला काय म्हणतो आपण, पी टाईप सेमीकंडक्टर. कारण पी टाईपमध्ये एक होल एक्स्ट्रा भेटतो. यावरनं आपल्याला समजतंय की पी टाईपकडे इलेक्ट्रॉन डोनेट करणार नाही, तो म्हणतो मला इलेक्ट्रॉन द्या, इलेक्ट्रॉन ॲक्सेप्टर कॅपॅसिटी. सो याला आपण म्हणतो ॲक्सेप्टर इम्प्युरिटी, ॲक्सेप्टर इम्प्युरिटी, कारण तो ॲक्सेप्ट करू शकतो. प्लस याच्यात जे आहेत नंबर ऑफ होल्स जे आहेत इज ग्रेटर दॅन नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. दिसतंय ना तुम्हाला, इकडे तीन इलेक्ट्रॉन दिसतात पण एक दोन तीन चार चार होल्स आहेत. सो नंबर ऑफ होल्स इज ग्रेटर दॅन नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स, म्हणजे आणि ह्याच्यात मेजॉरिटी कोण झाला रे तुमचा, मेजॉरिटी कोणाची झाली, मेजॉरिटी होल्सची झाली. इज इट क्लिअर? इथे ॲक्सेप्टर इम्प्युरिटी, नंबर ऑफ होल्स इज ग्रेटर दॅन नंबर ऑफ इलेक्ट्रॉन, मेजॉरिटी चार्ज करिअर कोण झाले, होल्स झाले. ॲज सिम्पल ॲज दॅट. सो हे झाले तुमचा पी टाईप आणि एन टाईप. जनरली तुम्हाला याबद्दल विचारतात पी टाईप म्हणजे काय, एन टाईप म्हणजे काय, तर या गोष्टी आपल्याला माहीत हव्यात. आणि हे जे आपण इम्प्युरिटी ॲडिशन करतोय ना, त्याला आपण खूप इम्पॉर्टंट वर्ड आहे हा, हा तुम्हाला बऱ्याच वेळा तुम्हाला यूज होईल पुढे पण, त्याला आपण डोपिंग असं म्हणतो. काय म्हणतो? डोपिंग. आता डोपिंग म्हणजे काय, ॲडिशन ऑफ इम्प्युरिटी. टेट्रावॅलंटमध्ये जी आपण ॲडिशन इम्प्युरिटीची केली म्हणजे डोपिंग. डोपिंग केलं म्हणजे त्याच्यात एन टाईप किंवा पी टाईप झाला, म्हणून आपण त्याच्यात ॲड केली. डोपिंग म्हणजे ॲडिशन ऑफ इम्प्युरिटी. आता ही गोष्ट तुम्हाला ऑलमोस्ट समजली असेल. आता आपण पुढे जाऊया. आता आपल्याला जो झाला तो पी टाईप एन टाईप हे जनरल डिस्कशन झालं. आता तुम्हाला एनर्जी बँड डायग्रॅम म्हणून एक आहे, मी फक्त जस्ट इंट्रोड्यूस करतो तुम्हाला काय आहे ते. बुकमध्ये टोटल थेअरीमध्ये दिलेलं आहे, तुम्ही एकदा बघून घ्याल. आता आपण एनर्जी बँड डायग्रॅम काय सांगतं याबद्दल बघूया. ठीक आहे, बेसिकली यात बँडबद्दल तुम्हाला काही डिस्कशन सांगितलेलं आहे. आता बँड काय सांगतो, काय रिप्रेझेंट करतो, हे आपण मी तुम्हाला सांगतो.
सपोज अज्यूम करा 3 इलेक्ट्रॉन वोल्ट, 7 इलेक्ट्रॉन वोल्ट, 9 इलेक्ट्रॉन वोल्ट ही एनर्जी सांगितली, ठीक आहे. आता तुम्ही जर ऑब्झर्व केलं की इथे जे इलेक्ट्रॉन्स असतील या एनर्जीचे, तर हे फक्त व्हॅलन्सीसाठी यूज होतात. आता सिलिकॉनमध्ये जे लास्ट ऑर्बिटमध्ये 4 आहेत ना, तर ते कोवॅलंट ब्रेक होण्याच्या आधी ते नुसते व्हॅलन्सी दाखवतात. म्हणून अशा बँड हे जे इलेक्ट्रॉन इथे लाय करतायत, तर त्यांना आपण म्हणतो व्हॅलन्स बँडमधले इलेक्ट्रॉन, किंवा हा जो बँड तयार झाला आहे या एवढ्या एनर्जीपर्यंत, असं अज्यूम करा. हे व्हॅरी होऊ शकतं. सो व्हॅलन्स बँड म्हणजे ज्याची एनर्जी कमी आहे. बट तुम्ही कंडक्शन बँड म्हणजे काय, की सपोज करा तो इलेक्ट्रॉन रेडी आहे, म्हणजे जरा जरी त्याला हीट भेटली, जरा जरी त्याला काहीतरी ब्रेकिंगचं इलेक्ट्रॉन ब्रेक व्हायची कपॅसिटी भेटली, कोवॅलंट बॉन्ड ब्रेक व्हायची, तर तो जो बँड असतो तो म्हणजे तुमचा कंडक्शन बँड. हा कुठला बँड झाला? कंडक्शन बँड. आता कंडक्शन बँड म्हणजे काय, जिथून इलेक्ट्रॉन इझिली रेडी असतो रे कंडक्ट व्हायला, तो रेडीच असतो. अरे मला फक्त थोडीशी एनर्जी द्या, मी कंडक्ट करून देतो. सो दॅट्स वाय हा कंडक्शन बँड, हा व्हॅलन्स बँड, आणि याला जी म्हणतात ती म्हणतात एनर्जी गॅप. आता एनर्जी गॅप म्हणजे काय, त्याला स्पेसिफिक वेगळं पण नाव आहे, तर फॉरबिडन एनर्जी गॅप. आता क्वेश्चन जनरली विचारतात की कंडक्टर असेल तर हा बँड काय होईल, ह्या डायग्रामचं कसं होईल, आणि इन्सुलेटर असेल तर काय होईल. तुम्हीच ऑब्झर्व करू शकता, जे काही कंडक्टर असतात ते कंडक्टर लगेच एनर्जी देऊ शकतात. आता लगेच देऊ शकतात म्हणजे काय, की त्याची जी बँड एनर्जी गॅप आहे ना ती कमी असते, म्हणजे इथून इलेक्ट्रॉन निघाला की लगेच कंडक्ट झाला. म्हणजे कंडक्टरसाठी जर तुम्ही कन्सिडर केलं तर व्हॅलन्स बँड आणि कंडक्शन बँड मे बी ओव्हरलॅप होऊ शकतो, किंवा ओव्हरलॅपच असतो, कारण त्याला लगेच एनर्जी दिली की तो कंडक्ट करू शकतो. बट याच उलटं इन्सुलेटरचं, इन्सुलेटरमध्ये तुम्ही एनर्जी किती पण द्या तो काय करेल, इथे जाऊन कुठेतरी थांबेल, तो कुठे कंडक्शनला जाणारच नाही, कारण त्याच्याकडे तेवढी कॅपॅसिटीच नसते. सो जर विचारला क्वेश्चन कंडक्शन बँड व्हॅलन्स बँड ओव्हरलॅपिंग कुठे होतं, तर तो आन्सर असेल तुमचा कंडक्टरच्या केसमध्ये, आणि तुमच्या सेमी कंडक्टरच्या केसमध्ये थोडीशी गॅप दिसते, आणि इन्सुलेटरमध्ये फार जास्त गॅप असते. आता तुम्हाला स्पेसिफिक व्हॅल्यूज असतील तर जनरली विचारत नाही, पण आपल्याला बुकमध्ये विथ व्हॅल्यूज सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत, ठीक आहे. हा झाला तुमचा एनर्जी बँड किंवा बद्दल थोडंसं डिस्कशन, जस्ट मी इंट्रोड्यूस केलं. आता पुढे जाऊन आपण डिस्कशन करूया ते म्हणजे इम्पॉर्टंटली जो तुम्हाला 12th पण यूज होणार आहे, तो म्हणजे पी एन जंक्शन. आता पी एन जंक्शन, हा पी एन जंक्शन डायोड पण म्हटलं जातं. त्याचा सिम्बॉल काय असतो, कसा वर्क होतो, हे आपण डिटेलमध्ये, तर 12th अजून जास्त डिटेलमध्ये आहे, पण आत्ता आपल्याला पी एन जंक्शन म्हणजे आपल्याला माहीत हवं. सपोज करा तुम्ही पी टाईप आणि एन टाईप फ्यूज केले, हा पी टाईप आहे, हा एन टाईप आहे, सेमी कंडक्टर ज्याला फ्यूज केलं. आता पी टाईपमध्ये काय असणार आहे, आपल्याला माहीत आहे इन होल्स जास्त असणार. पी टाईपमध्ये मेजॉरिटी कोणस आहेत, होल्स आहेत, आणि एन टाईपमध्ये मेजॉरिटी कोण आहेत, इलेक्ट्रॉन्स आहेत, बरोबर का. सो इथे जेव्हा तुम्ही फ्यूज करता दोघांना, त्या कॉम्बिनेशनला आपण म्हणतो पी एन जंक्शन, किंवा त्या डायोड जो फॉर्मॅट होईल नंतर त्याला म्हणतो आपण पी एन जंक्शन डायोड. ॲज सिम्पल ॲज दॅट, कॉम्बिनेशन ऑफ पी अँड एन टाईप, दॅट इज, ऑर वी कॅन से दॅट पी अँड एन टाईप कंबाईन टुगेदर, देन वी कॅन कॉल दिस ॲज पी एन जंक्शन डायोड. आता हा जेव्हा तुम्ही फॉर्म करता तेव्हा हे ना इलेक्ट्रॉन आणि होल जे काही आहेत त्यातले काही इलेक्ट्रॉन आणि होल हे मिळून एक मध्ये ना लेयर फॉर्मॅट करतात रे, असे डायरेक्ट फॉर्म होत नाही, ते मध्ये काहीतरी लेयर फॉर्मॅट करतात ज्यामध्ये तुम्हाला न्यूट्रल ॲटम किंवा न्यूट्रल भेटतो. इथे तुम्हाला होल्स मेजॉरिटी चार्ज कॅरियर, इथे तुमचे इलेक्ट्रॉन्स मेजॉरिटी चार्ज कॅरियर, आणि ही जी लेयर फॉर्म होते त्याला आपण म्हणतो डिप्लिशन लेयर. डिफ्युजन होतं रे, काही इलेक्ट्रॉन्स आणि होल्स इथल्या डिफ्युजन होतं, आणि डिफ्युजन होऊन मध्ये एक लेयर तयार होते त्याला आपण म्हणतो डिप्लिशन लेयर. आणि ही जी डिप्लिशन लेयर आहे ते बरोबर तुम्हाला पी आणि एन सेपरेट केलं जातं, पी आणि एन ह्यामुळेच सेपरेट झाले, आणि या लेयरमुळे, ह्या डिफ्युजन झाल्यामुळे याच्यामध्ये एक पोटेन्शियल डिफरन्स तयार होतो, आणि त्याला आपण म्हणतो पोटेन्शियल बॅरियर. ह्या दोन गोष्टी इम्पॉर्टंट आहेत, डिप्लिशन लेयर आणि पोटेन्शियल बॅरियर. डिफ्युजन म्हणजे काय, इलेक्ट्रॉन होल्सचं थोडंसं कंबायनेशन, आणि डिफ्युजन झाल्यानंतर मध्ये जी लेयर फॉर्म झाली त्याला आपण म्हणतो डिप्लिशन लेयर. ओके, सो ही डिप्लिशन लेअरचं पण पुढे जाऊन आपल्याला वर्किंग समजेल, बट बेसिक तुम्हाला पी एन जंक्शनबद्दल माहीत हवं. आता ह्या तुम्ही गोष्टी रीड केल्या तर अजून जास्त क्लिअर होऊन जाईल, ठीक आहे. आता आपण यानंतर खूप इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे त्याबद्दल डिस्कशन करणार आहोत, ती म्हणजे बायसिंग.
त्याला काय म्हणणार आपण बायासिंग. आता बायासिंगचे दोन टाईप आहेत बेसिकली, ते म्हणजे फॉरवर्ड बायासिंग आणि दुसरा म्हणजे रिव्हर्स बायासिंग. फॉरवर्ड बायासिंग अँड रिव्हर्स बायासिंग. आता फॉरवर्ड बायासिंग आणि रिव्हर्स बायासिंग म्हणजे काय, मी थोडासा एकदम सिम्पल वेमध्ये सांगणार आहोत, नंतर आपण बुकमध्ये शिफ्ट होणार आहोत. तर ह्या ज्या गोष्टी आहेत फक्त ओव्हरव्ह्यू करतात, आणि ज्या गोष्टी मी फोकस करतोय त्या गोष्टी सगळ्या ट्वेल्थमध्ये इम्पॉर्टंट आहेत. फॉरवर्ड बायसिंग म्हणजे काय, एकदम सिम्पल, काहीही त्याच्यात डिफिकल्ट नाही आहे. सो फॉरवर्ड बायसिंग म्हणजे सपोज, आता मी परत इथे आता दाखवत नाही आहे ह्या सगळ्या गोष्टी, या सगळ्या गोष्टी तुम्ही अज्युम करा. आता पी टाईप आणि एन टाईप या गोष्टी आहेत. सो तुम्ही बायसिंग म्हणजे काय, तर ॲडिशन ऑफ सोर्स. आता ह्याला काय मी म्हटलं, ॲडिंग ऑफ सोर्स. आता सोर्स म्हणजे काय रे, इथे सोर्स म्हणजे इलेक्ट्रिकल एनर्जीचा सप्लाय. आता तो सोर्स म्हणजे जर तुम्ही याला बॅटरी कनेक्ट केली तर या वेळेला आपण बायसिंग म्हणतो. आणि फार इम्पॉर्टंट गोष्ट, बायसिंग म्हणजे सपोज हा पॉझिटिव्ह आणि हा निगेटिव्ह टर्मिनल असेल, तर जेव्हा पी टाईप पॉझिटिव्हला कनेक्ट करतात, बघा पी टाईप पॉझिटिव्ह टर्मिनलला कनेक्ट करतात, तर त्याला आपण म्हणणार आहे फॉरवर्ड बायसिंग. तुम्हाला गोष्टी क्लिअर होत आहेत का? पी टाईप जेव्हा फॉरवर्ड बायसिंग कधी म्हणतो, पी टाईप सेमीकंडक्टर जो दिसतोय तुम्हाला इथला, तर हा तुम्ही फॉरवर्डला म्हणजे पॉझिटिव्ह टर्मिनलला कनेक्ट केला, तर त्या बायसिंगला आपण काय म्हणणार, फॉरवर्ड बायसिंग. आता सिम्पल रिव्हर्स बायसिंग म्हणजे काय, इथेच मी तुम्हाला दाखवतो. मधली लेअर तर तुम्हाला ऑलरेडी सांगितलेली आहे, हा पी टाईप हा एन टाईप. आणि जर तुम्ही फॉरवर्ड रिव्हर्स बायसिंग म्हणजे जर तुम्ही एन टाईपला जर तुम्ही निगेटिव्ह टर्मिनल सॉरी एन टाईपला जर तुम्ही पॉझिटिव्ह टर्मिनल कनेक्ट केला, तर याला म्हणतो आपण रिव्हर्स बायसिंग. किती सिम्पल आहे बघा, फॉरवर्ड म्हणजे पी टाईप पॉझिटिव्ह, रिव्हर्स म्हणजे एन टाईप पॉझिटिव्ह. ॲज सिम्पल ॲज दॅट. मधला लेअर तर कॉमनच आहे, डिप्लिशन लेअर. तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा आता, जो काही कधी कधी एम सी क्यूजमध्ये पण विचारतात, जेव्हा डिप्लिशन लेअर वाढत जाते तो म्हणजे तुमचा रिव्हर्स. आणि का वाढते आणि कशासाठी वाढते ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. ह्याचे ग्राफ्स पण आहेत, ते ग्राफ मी तुम्हाला थोड्या शॉर्टमध्ये एक्सप्लेन करणार आहे. तर आता तुम्ही बघा पी टाईप आणि एन टाईप. आता पी टाईपमध्ये काय आलं, पॉझिटिव्ह टर्मिनल. मला एक सिम्पल गोष्ट सांगा, इलेक्ट्रिक फील्डचं डिरेक्शन असे असेल रे, कारण सिम्पल गोष्ट आहे, पॉझिटिव्हकडनं निगेटिव्हकडे जाते. इथले जे इलेक्ट्रॉन आहेत ते या साईडने मूव्ह व्हायला स्टार्ट होतील, म्हणजे इलेक्ट्रॉन इथे डिफ्यूज होण्याचा ट्राय करतील होलमध्ये, कारण इलेक्ट्रॉन मूव्ह होतात ना, होल थोडीच जागेवरनं मूव्ह होणार. सो इलेक्ट्रॉन पॉझिटिव्हकडे जाण्याचा ट्राय करतील, म्हणजे इलेक्ट्रिक फील्डची डिरेक्शन ही आणि इलेक्ट्रॉन या साईडने येत आहेत. म्हणजे तुम्ही अज्युम करू शकता की दोघं एकमेकाला अपोज करतायत. हळूहळू काय करेल की पोटेन्शियल डिप्लिशन लेअर आहे ती हळूहळू कमी होत जाईल, कारण हे दोन एकमेकाला अपोज करतायत. बघा खूप इम्पॉर्टंट गोष्ट, इलेक्ट्रिक फील्ड डिरेक्शन ही तुमचा जो काही इलेक्ट्रॉन आहे ते या डिरेक्शनले जातात, म्हणजे दोन एकमेकाला अपोज करतात. आणि या केसमध्ये आपल्याला करंट भेटतो. फॉरवर्ड बायसिंगमध्ये आपल्याला जी काही डिप्लिशन लेअर आहे ती डिप्लीट म्हणजे कमी होत जाते, या उलट रिव्हर्स बायसिंगमध्ये डिप्लिशन लेअर ही काय होत जाते, एक्सेस होत जाते. तुम्ही अज्युम करा की इलेक्ट्रिक फील्ड पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह जाते, ही इलेक्ट्रिक फील्ड, इलेक्ट्रॉन तर इथेच जास्त आहेत, इलेक्ट्रॉन इथून इथे येणार, दोघांची पण डिरेक्शन सेमच, इथे अपोज करायला कोणीच नाही. आणि अपोज जर करत नसेल तर ही डिप्लिशन लेअर हळूहळू इन्क्रीज होत जाते. सो या केसमध्ये करंट आपल्याला भेटत नाही, तो काही वेळेनंतर भेटतो आणि काही इनिशियलला छोटासा भेटतो. तो का भेटतो, कसा भेटतो ते मी तुम्हाला ग्राफमध्ये सांगेन. बट मायनॉरिटी चार्ज कॅरियर हे इनिशियलच्या करंटला रिस्पॉन्सिबल असतात, तुम्हाला ग्राफमध्ये दाखवेन मी. बट इथे आपल्याला करंट भेटतो, इथे आपल्याला करंट स्टॉप होऊन जातो. आता पी एन जंक्शन डायोडचा जो सिम्बॉल आहे जो आपल्याला ट्वेल्थमध्ये जाऊन यूज करायचा आहे तो म्हणजे असा आहे, हा तुमचा पी एन जंक्शन डायोडचा सिम्बॉल. वन वेमध्ये करंट सोडतो, अपोजिट डिरेक्शनने करंट भेटत नाही. ॲज सिम्पल ॲज दॅट. सो हा झाला तुमचा फॉरवर्ड बायसिंग, रिव्हर्स बायसिंग. अजून जास्त कंटेंट तुम्ही रीड केलं पाहिजे, कारण हे शॉर्टमध्ये आपण गोष्टी डिस्कस करतोय. आता आपण त्याचे ग्राफ्स बघूया. फॉरवर्ड बायसिंगमध्ये काय होतं, रिव्हर्स बायसिंगमध्ये काय होतं, ठीक आहे. सो फॉरवर्ड बायसिंगमध्ये आपण हा ग्राफ इथे सपोज व्होल्टेज आणि करंट असा आपण
इमॅजिन केला तर हा झाला फॉरवर्ड बायसिंग. ह्या फॉरवर्ड बायसिंगमध्ये इनिशियली ती डिप्लिशन लेअर डिप्लीट करायला थोडासा काही व्होल्टेज घेतं आणि ते व्होल्टेज इकडे देतं. बघा मी सांगितलं की इनिशियल जी बॅरियर आहे तो कमी कमी होत जातो ना, तर त्यासाठी काहीतरी व्होल्टेज लागेल त्या कमी होण्यासाठी, आणि ते व्होल्टेज इथे यूज होतं. आणि इथे पॉईंटनंतर सडनली जो काही करंट इन्क्रीज होत जातो आणि त्या पॉईंटला म्हणतात, त्या व्होल्टेजना म्हणतात नी व्होल्टेज. त्या पॉईंटला म्हणतात नी व्होल्टेज. इज इट क्लिअर? सो फॉरवर्ड बायसिंगमध्ये आपल्याला करंट कंटिन्युअस भेटत जातो, मी ऑलरेडी सांगितलेलं आहे. या उलटा रिव्हर्स बायसिंग, रिव्हर्स बायसिंगमध्ये काय होतं बघा, रिव्हर्स बायसिंगमध्ये थोडासा असा ग्राफ आहे, हा व्होल्टेज हे करंट करा. तुम्हाला मी म्हणते की इनिशियली काहीतरी करंट भेटतो आणि नंतर इकडे सडनली रे करंट इन्क्रीज होतो, आणि हा जो सडन इन्क्रीजचा जो पॉईंट आहे ना, याला आपण म्हणणार आहोत ब्रेक डाऊन व्होल्टेज. याला आपण काय म्हणणार आहोत, ब्रेक डाऊन व्होल्टेज. म्हणजे इथून सडनली होतो याला, ह्या दोन गोष्टीमुळे होतो तो म्हणजे, पहिली गोष्ट म्हणजे झिनर इफेक्ट, आणि त्यालाच आपण अजून एक त्याला इफेक्ट का रिजनेबल आहे, रिझन आहे तो म्हणजे ॲव्हलांच इफेक्ट. आता हे झिनर इफेक्ट, ॲव्हलांच इफेक्ट हे तुम्हाला क्लास ट्वेल्थमध्ये थोड्याशा इन्फॉर्मेशन देऊन जातील, बट आपल्याला इथे जाऊन समजलं पाहिजे की हा जो तुम्हाला इनिशियलला करंट भेटतोय ना, हा करंट तुम्ही म्हणताय सर रिव्हर्स बायसिंग आहे, मग करंट कसा भेटतो? हा करंट फक्त मायनॉरिटी चार्ज कॅरियरमुळे भेटतोय, ठीक आहे. सो हा सडनली इन्क्रीज होतोय तो म्हणजे ब्रेकडाऊन व्होल्टेजचा पॉईंट, आणि तो कशामुळे होतोय तर त्याला इफेक्ट एक रिझन आहे तो म्हणजे झिनर इफेक्ट आणि ॲव्हलांच इफेक्ट किंवा ॲव्हलांच इफेक्ट. मी तुम्हाला हे दोन्ही इफेक्ट क्लास ट्वेल्थमध्ये आपल्याला आहेत. आणि ह्या करंटला जो काही रिव्हर्स करंट आहे त्याला आपण म्हणतो रिव्हर्स सॅच्युरेशन करंट, त्याला म्हणणार रिव्हर्स सॅच्युरेशन करंट. ओके, सो हा एवढा पार्ट तुम्हाला समजणं हे फार आणि फार जास्त इम्पॉर्टंट आहे. सो हा जो रिव्हर्स बायस फॉरवर्ड बायस, कोणात डिप्लेशन लेअर कमी होते, कोणात जास्त होते, ह्या गोष्टी प्रॉपरली अंडरस्टँड करून घ्या, ठीक आहे. सगळ्यात इम्पॉर्टंट पी टाईप कसा फॉर्म होतो, एन टाईप कसा फॉर्म होतो, त्यानंतर एनर्जी बँड डायग्राममध्ये बॅलन्स बँड काय असतो, कंडक्शन बँड काय असतो, या पण गोष्टी फार इम्पॉर्टंट आहेत. आता बुकमध्ये तुम्हाला हा ग्राफ आय थिंक इथून स्टार्ट केला आहे, बट तुम्ही अजून व्यवस्थित समजून घेतलं तर समजेल की हा ग्राफ पहिला काहीतरी यूज होईल आणि हा कशासाठी यूज होतो आहे, त्याची डिप्लिशन लेअर आहे ते डिप्लीट करण्यासाठी यूज होतो आहे. इज इट क्लिअर? सो होपफुली तुम्हाला ह्या गोष्टी क्लिअर झाल्या असतील. आणि यानंतर जो काही थोडासा थेरॉटिकल पार्ट आहे तो आपण डायरेक्ट बुकमधनं थोडासा डिस्कशन केला तर तो जास्त होईल, ज्यामध्ये काही स्टॅटिक रेझिस्टन्सेस वगैरे दिलेले आहेत तर तो थोडासा आपण बुकमध्ये बघूया. बट होपफुली ह्या फॉरवर्ड रिव्हर्स बायसिंगचे जे आहेत, बायसिंग म्हणजे काय, ह्या गोष्टी तुम्हाला समजल्या पाहिजे. इज इट क्लिअर? सो आपण थोडासा बुकचा आपला यूज करूया आणि त्यामध्ये काही गोष्टी दिलेल्या आहेत त्या पण आपण डिस्कशन करूया. आता तुम्ही जर बघितलात तर यामध्ये काही सांगितलेले आहे ते म्हणजे स्टॅटिक अँड डायनॅमिक रेझिस्टन्स. बघा हा आपण रिव्हर्स बायस, रिव्हर्स ब्रेकडाऊन होते, हा रिव्हर्स बायस रिजन हे पण आपण कव्हर केलं आहे. कसे रिजन फॉर्म होतो, डिप्लेशन लेअर वायडर होते, त्यानंतर रिव्हर्स बायसिंगमध्ये बघा तुम्ही इन्क्रीज होत जाते, ह्या सगळ्या गोष्टी आपण डिस्कस केलेल्या आहेत. जस्ट तुम्ही ओव्हरव्ह्यू करा, आम्ही ब्रीफमध्ये डिस्कस केले आहेत. आता स्टॅटिक आणि डायनॅमिक रेझिस्टन्सेसचा थोडासा जो पार्ट आहे तो बघा तुम्ही, हा फक्त थेअरी पॉईंटमध्ये आपल्याला यूजफुल आहे. यामध्ये तुम्हाला दिसतं इथे की जो काही स्टॅटिक म्हणजे काय, स्टॅटिक जो काही आपण म्हणतो स्टॅटिक अँड डायनॅमिक रेझिस्टन्स ऑफ डायोड जेव्हा फॉरवर्ड बायसमध्ये असतो, मी तुम्हाला इथे डायरेक्टच दाखवतो जेणेकरून तुम्ही अंडरस्टँड करून घ्याल की काय काय आहे त्यामध्ये. बघा स्टॅटिक म्हणजे सिम्पल आहे, आपल्याला माहीत आहे स्टॅटिक डी सी रेझिस्टन्स. यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट तुम्हाला जो काही रेझिस्टन्सचा फॉर्म्युला आहे तो आपल्याला इथे समजला पाहिजे. आर म्हणजे व्ही बाय आय ह्या आहे, डायनॅमिक म्हणजे त्या फॉर स्मॉल इंटरवल ऑफ टाईम, हे गोष्टी आपण बघितलेल्या ऑलरेडी मोशन इन अ प्लेनमध्ये, छोटासा इन्स्टंटेनियसबद्दल बघितलेला तो म्हणजे आपण कन्सिडर करू शकतो. इकडे डायनॅमिक आय वर्सेस व्हीचा ग्राफ आहे. इम्पॉर्टंटली मला हे इथे ह्यावर क्वेश्चन विचारतात ते फार कमी विचारतात. तुम्हाला इम्पॉर्टंटली सेमीकंडक्टर डिव्हाइसमध्ये ह्याचे ॲडव्हान्टेजेस डिसॲडव्हान्टेजेस याबद्दल माहिती असणं इम्पॉर्टंट आहे. ॲडव्हान्टेजेसमध्ये सांगितलं आहे तुम्हाला की मी ऑलरेडी तुम्हाला स्टार्टला सांगितलं आहे, यामध्ये रिकॉम्बिनेशन ऑफ होल्स अँड इलेक्ट्रॉन्समुळे आपल्याला करंट भेटतो, इथे आपण व्होल्टेज कंट्रोल करू शकतो आणि हेच गोष्टी इकडे सांगितल्या आहेत. इलेक्ट्रॉनिक प्रॉपर्टीज ऑफ सेमीकंडक्टर कॅन बी कंट्रोल टू सूट अवर रिक्वायरमेंट,
त्यानंतर दे आर स्मॉलर इन साईज, लाईटर इन वेट, दे कॅन ऑपरेट विथ स्मॉलर व्होल्टेज, छोट्या व्होल्टेजने ऑपरेट करू शकतो. हिटिंग इफेक्ट त्यामध्ये फार कमी असतो, नसल्याच्याच बरोबर आहे. फास्टर स्पीड ऑफ ऑपरेशन आहे. त्यानंतर आय सीज आपण इथे फॅब्रिकेशन ह्याचे पॉसिबल आहेत. डिसॲडव्हान्टेजेस आहेत ते पण इथे तुम्हाला प्रॉपरली दिलेले आहेत. ते एकदा गो थ्रू करून घ्या, चुकून क्वेश्चन येऊ शकतो. ॲडव्हान्टेजेस अँड डिसॲडव्हान्टेजेस ऑफ सेमी कंडक्टर, ठीक आहे. यानंतरचा जो पार्ट आहे तो म्हणजे ॲप्लिकेशन. आता हे तुम्हाला जे ॲप्लिकेशन दिसत आहेत ना, त्यातले बरेचसे ॲप्लिकेशन, जसं की सोलार सेल, त्यानंतर फोटो रेजिस्टर नाही आहे, फोटो डायोड आहे, बायपोलार जंक्शन ट्रान्झिस्टर, हा बघा फोटो डायोड इकडे आहे, LED आहे, सॉलिड स्टेट रेजर आहे, ICs आहे, त्यामधले तुम्हाला फोटो डायोड, LED, त्यानंतर बायपोलार जंक्शन ट्रान्झिस्टर आणि सोलार सेल हे तुम्हाला क्लास 12th एका प्रॉपर वेने सांगितलेले आहेत की फोटो डायोड कसा वर्क होतो, फॉरवर्ड बायसिंग असतो, रिव्हर्स बायसिंग असतो, कुठून कोणती एनर्जी त्यात कन्वर्जन असतं, ह्या सगळ्या गोष्टी एक एक अर्ध मोस्टली पेजमध्ये त्या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. त्यानंतर एक छोटासा पार्ट आहे तो तुम्ही बघून घ्याल, तो म्हणजे थर्मिस्टरचा. थर्मिस्टर म्हणजे तुम्हाला टेम्परेचर सेन्सिटिव्ह रेजिस्टर. आता ह्याचे दोन प्रकार आहेत, NTC आणि PTC. हे एक सेंटेन्स इम्पॉर्टंट आहे, इथे तुम्हाला दिलेले आहे बघा. NTC आणि PTC हे दोन टाईप आहेत. रेजिस्टन्स ऑफ NTC थर्मिस्टर डिक्रीजेस विथ इन्क्रीज इन टेम्परेचर, हा एक इम्पॉर्टंट आहे. आणि रेजिस्टन्स ऑफ PTC थर्मिस्टर इन्क्रीजेस विथ इन्क्रीज इन टेम्परेचर. सो बेसिकली हे जे ॲप्लिकेशन्स आहेत ते सेमीकंडक्टरचा यूज करून झालेले ॲप्लिकेशन्स आहेत. जसं की फोटो डायोड तुम्हाला नोट काउंटिंग मशीनमध्ये यूज होतो. सगळ्या गोष्टी 12th इन डिटेल दिलेल्या आहेत. पण ज्या गोष्टी आज आपण डिस्कस केल्या, ॲटलीस्ट त्या बेसिक गोष्टी माहीत असणं आपल्याला फार इम्पॉर्टंट आहे. सो होपफुली तुम्ही ह्या गोष्टी थोड्याशा ओव्हरव्ह्यू कराल. आणि तुम्ही जर बघितला हा चॅप्टर थोडा न्युमेरिकल ओरिएंटेड नाही आहे, हे फॉरवर्ड बायसिंग, नी व्होल्टेज वगैरे ह्यांनी दोन्ही एकाच ह्याच्यात दाखवले, आपण वेगवेगळ्या ह्याच्यात दाखवलेले आहेत. फॉरवर्ड बायसिंग, रिव्हर्स, हा बघा डायोडचा सिम्बॉल, ह्या सगळ्या गोष्टी ऑलरेडी झाल्या. डिप्लिशन लेअर वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आपण ऑलरेडी डिस्कस केलेल्या आहेत. सो होपफुली तुम्ही हा जो आजचा जो पार्ट आहे तो तुम्हाला होपफुली समजला असेल. तुम्ही जर कुठले डाऊट असतील तर आपण परत क्लासमध्ये डिस्कशन करणार आहोत, त्यामध्ये तुम्ही आपण डिस्कस करू. पण हा चॅप्टर तुम्ही असा इग्नोर करून टाकू नका, जेणेकरून तुम्ही इग्नोर केलात तर तुम्हाला 12th परत प्रॉब्लेम येऊ शकतो. सो ओके, थँक्यू सो मच.